ठाणे महानगरपालिकेचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आज माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेना जिल्हा ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी महापौर अशोक वैती, राम रेपाळे, विकास रेपाळे आदींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अर्थसंकल्पाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी या निमित्ताने केली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील अर्थसंकल्प आहे असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार परिवहनची जी सेवा आहे त्याच्यामध्ये महिलांना 50% सवलत देण्यासाठी बस तिकिटामध्ये ती प्रपोजल होतं आणि त्यांची मागणी आयुक्तांनी पूर्ण केली. बजेटमध्ये त्याच्या तशा प्रकारची तरतूद केली आणि मला असं वाटतं येत्या 2 दिवसात त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही आयुक्तांना शुभेच्छा द्यायला आलो होतो. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.